वेलकम टू कॅज्युअल आहे. हॅलो. निघालो आहोत मुंबई झू मध्ये आणि बुकिंग आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलेलं आहे. तसं जायचं तसं जाऊन तिकीटवर पण खिडकीवर पण मिळू शकतं, पण आम्ही ऑनलाईन केलेलं आहे. काय लिंक आहे, कसं बुक करायचं तुम्हाला मी सांगेन. आणि आता भेटतो डायरेक्ट झू मध्ये. आपण पोहोचलो आहोत आता मुंबई झू मध्ये राणीच्या बागेत. तुम्ही बघू शकता संडे असल्यामुळे काय गर्दी आहे. तर मी तुम्हाला हे सांगेल की ऑनलाईन तिकीट मिळत आहे, तुम्ही डायरेक्ट एंट्री करू शकता. त्याच्या तुम्हाला एक तास फक्त तिकीटसाठी थांबावं लागेल. आणि बच्चा कंपनी आमची रेडी झाली आहे. चलो तर गाईज, एक अजून एक इन्फॉर्मेशन आहे की ऑनलाईन तिकीट काढल्यानंतर तुम्हाला तिकडे काउंटर आहे, मशीनवर जावं लागेल आणि ते मशीनवर फक्त तुमचं स्कॅनरने स्कॅन करून ही ऑनलाईन तिकीट तुम्हाला मिळणार आहे. आणि लाईन तर तुम्ही बाहेर बघितली, भरपूर लाईन आहे संडेला. चला आता आपण आता बघणार आहोत एलिफंट. बघा लायन किंगडम बंद केलेलं आहे. आम्हाला लायन तर नाही मिळाला बघायला, कारण का लायनचं तो घेऊन त्यांनी बंद केला आहे गेस. तर आम्ही टायगर बघायला चाललो आहे. खूप गर्दी आहे टायगरसाठी. चला टायगरची वाट बघतो आम्ही. 15 मिनिटं झाली आम्हाला झूममध्ये पण टायगर दिसत नाही. काय नशीब आहे आमचं बघा. बघा तुम्हाला मी परत दाखवतो, काचेच्या पाठीमागे आहोत आम्ही. टायगरची वाट बघतो, त्या साईडला टायगर आहे, त्या साईडला. पण तो काय बाहेर येत नाही आता. बघूया आपण अजून 10 मिनिटं थांबून बघूया. टायगर नाही दिसला, परत येणार आहे आम्ही बघायला. आता आम्ही पेंग्विन बघायला चाललो. चलो तिथे आहे ना, होता ना टिप्पो बघायचा. हा बघ चष्मावाला. प्रॉपर टेम्परेचर मेंटेन केलं इकडे जेवढं रिक्वायर्ड आहे. मेंटेन सायलेंस. अरे डब पण आला बघून बरोबर. शूटिंग अलाउड नाही बोलत आहे, पण आम्ही केली शूटिंग. अजून आम्ही पैसे पण भरले व्हिडिओग्राफीचे, पण तरी पण अलाउड नाही. बघितलं पेंग्विन आम्ही असे चालता चालता काही काही बघूया. डायरेक्ट बाहेरच काढलं. बाहेर आल्या आल्या तुम्हाला ते फूड कोर्ट दिसतं बघा.
बर्ड पैराडाइज आते नको घर भी अपन आपले घर है बघा बर्ड का है भाई आज संडे मुळे खूप धक्काबुक्की करून बघावं लागतंय तर प्लीज ट्राय करा विकडेजला यायला बघा गर्दी प्रत्येक गोष्ट बघायला गर्दी आहे आता आम्ही टर्टल बघायला चाललो आता आपण टॉर्टॉइज बघूया कदाचित टॉर्टॉइज आहे पुढे आहे ना आणि इथे डिफरन्स पण आहे बेडूक पण खातात हां चला आपण आता बघा सम इन्फॉर्मेशन की काय डिफरन्स असतो टर्टल आणि टॉर्टल मध्ये बघा अभी जायचं आहे एक्वा बर्ड्स बघायला तब तो फिश खाते थे फिश खाते थे पेलिकन कौन है तो पेलिकन 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 कितनी मोटा है वर्दी पे वर्दी पे है अरे ये बोल रहा है कि मोटे हाय पेलिकन पेलिकन कितनी मोटे है एक थोड़े मोटे खोटे थे हां चल खोटे चल चल खोटे चल सी करना है अपना चल काय माहित का तुला माहिती परत एकदा टायगर ला ट्राय करूया ना तो टायगर के लिए वापस ट्राय कर रहे हम लोग टायगर ला बघतोय आता ती टायगर दिसेल आता आम्हाला चलो सो गए लेकिन यार आला आला पाण्यात जाईल नाही जाणार तो आता आला आला हॅलो बघा सारखा बघतो परत येणार मामा परत येणार आला आता तो फिरला आला येणार येणार येणार
खूपच जवळ आहे रे. आलो 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 आलो. ओ लुक एट हिम. अरे बघा बघा. गाइस आम्हाला शेवटी फायनली टायगर दिसलेला आहे. दोनदा दोनदा तीनदा जवळून जवळून गेले आमच्या. माय काय बोलते. तीनदा टायगर दिसला. जॅकेट बघायला आलं दिसत नाही जॅकेट. हो वाचलो. चला जीव वाचला आपला. एकदा आपल्याला फुडून दिसला तो तिथे बसलेला आहे ना. तिथे आल्यावर पण नशिबात आपल्याला पुढे पण दाखवावी. गोल्डन कलर जॅकेट भाऊ. हे आधी तरच बघा लेपट बिपट कमी बाजू बाजूला. चलो चल इकडे आहे ना भाऊ. आहे ना बाजूला आहे ना बघायचं ना. लपर दिसणार का असं. लपणार एकदम चांगला असतो. लपर दिसतो दिसतो कदाचित. इथे आहे ना लेफ्टला आणि राईटला लेपर आहे भाऊ. तो बघ तरस 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 बोलतात ना मराठीमध्ये. नसेल बहुत त्याच्यात जे काम चालू होतं आमचं लेपर. टायगरचा सर्वात मोठा आहे. काय क्रोकोडाईल आता नाहीये. पान मान ऑटर नाहीये. तिथे सांबारच्याच बाजूला आहे. क्रोकोडाईल आणि ऑटर सुरू नाही झालं. आपल्याला बटरफ्लाय गार्डन पण नाही सुरू झालं ना अजून. पर अडल्टचे 50 रुपये आहेत आणि एक फॅमिली म्हणून ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये दोन अडल्ट आणि एक चाइल्ड आहे बिलो 12 इयर्स. त्याचे 100 रुपये. आम्ही ऑनलाईनच तिकीट काढली होती. हा चला. मित्रांना 2 वाजलेत. गर्दी बघा आता तुम्ही. 2 वाजता लोक अजून आतमध्ये जायला थांबलेत. बघा गर्दी. आम्ही जस्ट एक्झिट केलं आता. तो गाईज आम्ही जाऊन आलो आताच राणीच्या बागेत. मगाशी तिकडे तुम्हाला सांगणार होतो पण एवढी गर्दी होती एवढं ट्रॅफिक होतं की थांबता नाही आलं आम्हाला तिकडे. मगाशी तुम्हाला सांगणार होतो की कार पार्किंग आहे की नाही. तिकडे कार पार्किंग आहे. 20 रुपये घेतात कार पार्किंगचे आणि बाईक पार्किंगचे 5 रुपये. ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स होता. फक्त थोडीशी गर्दी मॅनेज करायला पाहिजे त्यांच्या स्टाफने. तेवढं झालं तर अजून चांगला एक्सपिरियन्स होईल. आज भरपूरच गर्दी होती संडेमुळे पण आम्ही एन्जॉय केलं आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला झूचा ब्लॉग. बाय.